नमस्कार, मी रोहित हेगडे गोमंतकच्या इव्हिनिंग बुलेटिनमध्ये आपले स्वागत करतो. जाणून घेऊया आज दिवसभरात गोव्यात घडलेल्या काही ठळक घडामोडी. गोव्यात 2 दिवसीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली. विधानसभेच्या 2 दिवसीय अधिवेशनात पहिल्याच दिवशी सरकारकडून प्रश्नांची उत्तरे न मिळाल्याने विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला. त्यामुळे काही वेळासाठी कामकाज तहकूब करावे लागले. त्यानंतर कामकाजाला सुरुवात होताच आध्यात्मिक गुरु श्री बालाजी तांबे यांच्यासह अरविंद त्रिवेदी, वामन नावेलकर, चंद्रकांत वेईप या नामवंतांना श्रद्धांजली वाहण्यात आली. 9वी ते 12वीपर्यंतचे प्रत्यक्ष वर्ग आजपासून सुरू झाले. माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयांचा परिसर विद्यार्थ्यांनी गजबजून गेला. कोरोना संकटामुळे राज्यासह जगातील बहुतांश देशातील सर्वच व्यवहार ठप्प झाले होते. त्यातच शिक्षण संस्थांचाही समावेश होता. त्या काळात शिक्षण ऑनलाईन पद्धतीने सुरू होते आणि त्यातच परीक्षाही ऑनलाईनच झाल्या. जवळपास 1.5 वर्षानंतर शाळा किंवा महाविद्यालये सुरू झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. 3.5 वर्षापासून ECGL कंपनीमधील कामगार पगारवेळीचा प्रश्न सुटला नसल्याने कामगारांमध्ये आजपासून संपाचे शस्त्र उगारले आहे. कामगारांचा हा संप दिनांक 18 ते 22 ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहे. कंपनीत काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांना कामावर येण्याची ताकीद देण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, परंतु त्याला यश आले नाही. तसेच संपाच्या काळात या भागातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता नाकारता येणार नाही, त्यामुळे पोलीस यंत्रणा सुद्धा सतर्क आहे. सिनियर क्रिकेट संघासाठी गोवा क्रिकेट असोसिएशनचा नवा कर्णधार म्हणून एकनाथ केरकर यांचे नाव आघाडीवर आहे. सगुण कामत यांच्या निवृत्तीनंतर मागील 2 मोसमात कर्नाटकचा अष्टपैलू अमित वर्मा याने गोव्याचे कर्णधारपद भूषवले होते. यंदा GCA ने अमिताच नवा करार वाढवला नाही, त्यामुळे आगामी सय्यद मुश्तक अली करंडक T20, विजय हजारे करंडक एक दिवशीय आणि रणजी करंडक स्पर्धेसाठी गोवा संघाचा नवा कर्णधार एकनाथचे नाव आघाडीवर आहे. या होत्या आज दिवसभरात गोव्यात घडलेल्या काही ठळक घडामोडी. अशाच ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या दैनिक गोमंतकच्या पेजला भेट द्या आणि आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.